मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। मराठा आरक्षणाबाबत आज मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। कुणबी नोंद आढळलेल्या मराठ्यांना आरक्षण मिळण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीची सह्याद्री अतिथिगृहावरती बैठक सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक होती आहे आणि या बैठकीला निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीचे सदस्य देखील उपस्थित आहेत। जालन्यात मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाबद्दल देखील मोठी घोषणा या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे। या बैठकीनंतर दुपारी साधारणतः 1 वाजता सह्याद्री अतिथिगृहावरती पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। त्यामध्ये चंद्रकांत पाटील मोठी घोषणा करतील अशी माहिती देखील मिळते। मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत मराठा समाजासाठी या आधी स्थापन केलेल्या समितीच्या कामाचा आढावा घेण्याचं काम सध्या सुरू झालंय। याच संदर्भात 5 सदस्य कमिटीकडून मंत्र्यांना माहिती देण्यात येते आहे। मुख्यमंत्र्यांना शिंदे समितीच्या आतापर्यंतच्या कामकाजाचा आढावा देखील सांगितला जातोय। चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेनंतर मनोज जरांगे पाटील हे स्वतः पत्रकार परिषद घेणार आहे। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू आहे आणि या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील पत्रकार परिषद घेतील। मात्र चंद्रकांत दादांनंतर जरांगे देखील पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या दरम्यान आता चंद्रकांत पाटील नेमकं काय बोलतात त्यावर जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद ही अवलंबून असणार आहे। मात्र आपण बघतोय की जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चाललेली आहे। काल देखील त्यांना पत्रकार परिषदेत बोलता येतही नव्हतं आणि आज देखील त्यांची पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे। मात्र आजच्या बैठकीपासून अनेक अपेक्षा असल्याचंही आपण पाहतोय।